स्टॉल नंबर 1 to 9 इथे लक्ष द्या. तुम्हाला काय वाटते कोणता स्टॉल चांगला होता? एनी गेस? कुठे एकदम चांगलं प्रेझेंटेशन होतं, चांगली टेस्ट होती आणि चांगली हॉस्पिटॅलिटी होती आणि दिसते मला वाटतं जास्त गर्दी दिसेल. एनी गेस? एनी अदर गेसेस? सो स्टॉल नंबर 3. संडेचं गिफ्ट द्या. तसंच मी विनंती करेन आमचे खजिनदार जयश्री राजे यांनी तिसरं पारितोषिक त्यांना द्यावं. कॉंग्रॅच्युलेशन टू द होल टीम. आणि असेच कमी
कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला कसं वाटलं पहिलं आपण पारितोषिक घेऊया. संडे वॉयचे सुधीर सर त्यांना पहिलं पारितोषिक देतील. तसेच आमचे कार्यकर्ता रणरागिणी रंजना भुगा आणि आशा जेमने त्यांना पहिलं पारितोषिक पहिले पारितोषिकची ट्रॉफी त्यांना प्रेझेंट करतील. आणि मी विनंती करेन दर्यावर्दी ह्या स्टॉल ओनर्सना दोन शब्द आमच्या ह्या इव्हेंट बद्दल बोला. काहीतरी पहिल्यांदाच त्याने ऍक्च्युली दुसऱ्या वेळे पार्टिसिपेट केलंय पण त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्यांनी सांगा. कंपनी आहे भारत सरकारच्या नियमानुसार स्थापन केलेली ही मासे विक्रेत्या कोळीणींची कंपनी आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मासे विक्रेत्या ह्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि आमचे जवळजवळ 1000 आमचे शेअर होल्डर्स आहेत आणि आमची दर्यावर्दी महिला संघ नावाची जी संस्था आहे त्याच्या 5000 मेंबर्स मधून हे 1000 सभासद आम्ही घेतलेले आहेत. इकडे या स्टॉलमध्ये काम करणाऱ्या या सगळ्या बहिणी या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत मुंबईमधल्या. कुणी वेसाव्याचं आहे, कुणी मांद्र्याचं आहे, कुणी तांड्याचं आहे, अशा प्रकारचं आहे. आणि या या ठिकाणी वरळीच्या आहेत, माहीमच्या आहेत, सगळीकडच्या आहेत. आणि मागच्या वर्षी देखील आम्ही या उपक्रमामध्ये भाग घेतला होता आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं. आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला नक्की माहिती होतं की आम्हाला बक्षीस मिळणार कारण ज्या प्रकारे आम्ही व्यवस्था केलेली आहे टोटल आमच्या स्टॉलमध्ये वैविध्य त्याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये जे वेगळेपण होतं सजावटीपासून आणि आमच्याकडे हे जे सेवाभावी जे आमचे कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या इतक्या छान वागलेल्या आहेत सगळ्यांची. आणि अशा प्रकारचा हा सामाजिक उपक्रम याच्यापुढे असाच चालू राहावा कारण हा खूप उत्तेजन देतोय, हा खूप एनकरेजमेंट आहे सगळ्यांना. सगळ्या अशा लोकांना एनकरेजमेंट आहे, लोकल नाही तर नॅशनल लेवलला देखील याची दखल घेतली जावी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि याच्या पुढे देखील आपण ह्याच्याही पेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम करूया आणि आमच्याकडनं जे काही मदत लागेल ती आम्ही सगळी तुम्हाला करायला तयार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांकडून मी हे धन्यवाद स्वीकारतो. दर्यावर्दी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मुंबई जिंदाबाद.